सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास मेष रास। श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल। दिवसभर मनोरंजनाची संधी मिळेल। तुमच्या मनामध्ये नवीन कल्पना येऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला नवनवीन मार्ग दिसू शकतात। तुम्हाला एखाद्या कौटुंबिक समस्येबद्दल काही त्रास होऊ शकतो, परंतु त्याबद्दल काळजी करण्याऐवजी तुम्ही त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी इतरांशी बोलू शकता। नोकरदार लोक त्यांचं काम समर्पणानं करतील आणि तुम्हाला याचा खूप फायदा होईल। आज तुम्हाला पैशांच्या बाबतीतही फायदा होऊ शकतो। तुम्ही मनाप्रमाणे खर्च करू शकाल। तुम्ही कमावलेले पैसे तुम्ही खर्च केल्यानं तुम्हाला समाधान वाटेल। आज तुम्हाला तुमच्या समाधानासाठी काही खास करण्याची संधी मिळेल। तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल। आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा। आता पुढची रास वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला जाईल। तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमच्या कष्टाचं चीज होईल। आज तुमचे विचार अगदी स्पष्ट असतील आणि तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहाल। आज तुमच्या आयुष्यामध्ये काही नवीन निर्माण होण्याची शक्यता आहे, जे तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेनं पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल। आज यशासोबत तुम्हाला भरपूर पैसाही मिळेल। तुमचा खर्च लक्षात घेऊन तुम्ही प्रगतीसाठी बचत करण्याचा विचार कराल। तुम्ही समाधानानं सर्व गोष्टी करू शकता। एवढी पुरेशी संसाधनं तुमच्याकडे असल्यानं तुम्हाला हवं ते तुम्ही आनंदानं आज करू शकाल। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप यशस्वी असेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नवीन उंची गाठाल। आजपासून तुमच्या मनामध्ये भविष्याबाबत नवीन आशा आणि शक्यता निर्माण होतील। तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नवीन सुरुवात करू शकता। तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत तुम्ही प्रयत्न कराल। आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा। आता पुढची रास मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात की आज मिथुन राशीच्या लोकांना दिवसभर अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल, जे खूप थकवणारं असू शकतं। तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून काळजीपूर्वक मार्गक्रमण करावं लागेल। तुम्हाला तुमच्या कामामध्ये अधिक वेळ द्यावा लागेल आणि मेहनतही करावी लागेल, जेणेकरून तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करू शकाल। आज तुम्हाला व्यवसायातही अडचणींचा सामना करावा लागेल। पैसे कमवण्यासाठी तुम्हाला व्यवसायामध्ये जास्त वेळ द्यावा लागेल आणि काळजीपूर्वक काम करावं लागेल। आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी अधिक हुशारीनं बोलावं लागेल आणि त्यांचा सल्ला तुम्हाला काळजीपूर्वक ऐकावा लागेल। आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि सकस आहार घ्यावा लागेल। तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवणं देखील खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला थोडा आराम मिळेल। आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा। आता पुढची रास कर्क रास। श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाणार आहे। आज नवीन कामांमध्ये तुमचा उत्साह वाढेल आणि तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल। तुम्हाला तुमच्या कामामध्ये पूर्ण जोश आणि उत्साहानं व्यग्र राहावं लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल। आज तुमच्या व्यवसायामध्ये पैसे कमवण्याचे अनेक मार्ग उघडतील। तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अधिक उत्साहानं आणि आशेनं काम कराल। आज तुम्हाला शेअर बाजारामध्ये चांगला नफा मिळू शकतो आणि तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमुळे खूप आनंदी व्हाल। आजचा दिवस तुमच्यासाठी हा प्रेमानं भरलेला असेल। जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर आज तुम्हाला त्यांना भेटण्याची आणि तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळू शकते। आजचा दिवस तुमच्यासाठी रोमॅन्सनं भरलेला असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक डिनर डेटवर जाऊ शकता। तुम्ही एकमेकांसोबत निवांत क्षण घालवाल आणि तुमच्या भविष्याबद्दलही चर्चा कराल। आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा आणि दिवा लावा। आता पुढची रास सिंह रास। श्री गणेशजी सांगतात की आज सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कठीण जाणार आहे। आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये विलंब होईल आणि तुमचं काम पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात। तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन एकमेकांसाठी पूरक असणं आवश्यक आहे। तुम्हाला तुमच्या कामामध्ये संयम आणि उत्साहाची आवश्यकता भासू शकते। आज तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचा कल लक्षात ठेवावा लागेल। तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल।
आणि तुमच्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामांकडेही लक्ष द्यावं लागेल. आज तुम्हाला पैशांच्या बाबतीत सावध राहावं लागेल आणि खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सावध राहून हुशारीने गुंतवणूक करावी लागेल. आज तुम्हाला तुमचे नातेसंबंध नीट हाताळावे लागतील आणि तुमच्या प्रियजनांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला तुमच्या समन्वयक आणि सहकाऱ्यांना मदत करणं आवश्यक आहे, शिवाय तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळवणं देखील आवश्यक आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला भाताचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी खूप चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि यश मिळेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्याची संधीही मिळेल. हा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल कारण तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नाव कमावण्याची संधी मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुमच्यासाठी चांगल्या संधी येतील आणि तुम्हाला पैसे मिळवण्याचीही संधी मिळेल. आज तुमच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही पुरेसा वेळ द्या. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याचीही संधी मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गोमातेला खाऊ घाला. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आव्हानांनी भरलेला असू शकतो. तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आज तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. तुम्हाला तुमचे विचार आणि भावनांवरती खास करून नियंत्रण ठेवावं लागेल. आज तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांशी वाद घालणं स्पेशली टाळा. नोकरदार लोकांना आज आपल्या कामावर लक्ष नियंत्रित करावं लागेल आणि कार्यालयीन राजकारणापासून खास करून दूर राहावं लागेल. आज तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत जास्त वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत आनंदाचा उपभोग घ्याल. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीची काळजी घ्यावी लागेल आणि तुमचे पैसे हुशारीनं खर्च करावे लागतील. आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक करणं टाळावं. आज तुम्हाला लग्नाची चांगली स्थळं सांगून येतील. तुम्ही नवीन वस्तू खरेदी करण्याची संधी देखील मिळू शकते. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान कृष्णांना लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कठीण असेल. आज तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणं आज आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला एखादा आजार जडू शकतो. आज तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर नंतर आर्थिक चणचण निर्माण होईल. तुम्ही तुमचं काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर इतरांकडून तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतो. तुम्हाला तुमचे खर्चाचे अंदाजपत्रक आणि नियोजन तयार करावं लागेल, नाहीतर नंतर आर्थिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज तुमचं वैवाहिक जीवन देखील आनंदी असेल. आज तुमच्या सर्व चुकांमधून शिकण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमच्या कामामध्ये तुम्हाला सक्रिय राहावं लागेल, अन्यथा तुमचं एखादं नुकसान होऊ शकतं. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी खूप चांगला असेल, जो तुमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी एक बनेल. तुमच्या काही अपूर्ण इच्छा आज पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. तुमचं मन आज आनंदाने भरून जाईल आणि त्याचा तुमच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल. आज तुम्ही तुमच्या कामामध्ये खूप व्यग्र असाल आणि तुमच्या प्रोजेक्टवरती लक्ष केंद्रित कराल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयामध्ये यश मिळेल आणि त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल. संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. आज तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनातील रहस्य समजून घेण्याची संधी मिळेल आणि तुम्ही तुमचं नातं स्पष्टपणे समजून घेऊ शकाल. आज तुम्ही प्रत्येक काम आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन यश मिळवण्याची संधी मिळेल. तुमचा आनंद उपभोगण्यासाठी आणि त्यासाठी तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवण्याचीही तुम्हाला सवड मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा आणि दिवा लावा.
आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम राहील. आजचा दिवस तुम्हाला जीवनामध्ये नवीन सुरुवात करण्यासाठी एक मोठी संधी देईल. आज तुम्हाला तुमच्या यशानं नव्या उंचीला गवसणी घालण्याची संधी मिळेल आणि आज तुमचं मन हे उत्साहानं भरलेलं असेल, ज्याचा तुमच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल. आज तुम्ही एखाद्या प्रकल्पामध्ये खूप व्यग्र असाल आणि यामुळे तुमच्या कामाची गती वाढेल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयामध्ये चांगली फळं मिळतील आणि त्यांच्या अभ्यासातही यश मिळेल. संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. आज तुम्ही तुमच्या प्रेमजीवनातील रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या संबंधांमध्ये स्पष्टता आणि स्थैर्य मिळवण्यासाठी योग्य विचार विमर्श कराल. आज तुम्हाला प्रत्येक काम हे आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा ध्यास तुम्ही घ्याल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी तोच उत्साह तुम्हाला मदत करेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप कठीण जाणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. तुम्हाला संयमाने आणि काळजीपूर्वक आज काम करावं लागेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी करण्याची गरज नाही, तर आज तुम्हाला मेहनत करण्याची आणि दृढ निश्चय ठेवण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये संयम ठेवावा लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सतर्क राहावं लागेल आणि वेळेवरती निर्णय घ्यावे लागतील. आरोग्य विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आजचा दिवस हा आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये नाव कमावण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधीही मिळू शकते. आजचा दिवस यशस्वी करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि दृढ निश्चय ठेवावा लागेल. तुम्हाला तुमचे अंतरंग समजून घ्यावे लागतील आणि तुमचे विचार स्पष्ट करावे लागतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा निराशाजनक असू शकतो. आजच्या दिवशी तुम्हाला काही अपयशांना सामोरं जाण्याची गरज लागेल. सुरुवातीला तुम्हाला काही असामान्य आव्हानांना देखील सामोरं जावं लागू शकतं, जे समजण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागेल. परंतु आज तुम्हाला संयमानं जगावं लागेल आणि येणाऱ्या समस्यांसाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किंवा कामामध्ये देखील नुकसान होऊ शकतं, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून काही नवीन आव्हानं घेऊन येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या खर्चाचं नियोजन करावं लागेल. तुमच्या गुंतवणुकीकडे तुम्ही लक्ष द्या. तुमच्या कुटुंबाशी आणि प्रियजनांसोबत काही वाद आज तुमचे होतील, त्यामुळे तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांवरही लक्ष केंद्रित करावं लागेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.